देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे नंबर वन गुणवत्तेचं घर रो हाऊस ऑफिस दुकान गाळा शोधताय मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एक चा पर्याय आहे नंबर वन लोकेशन क्वालिटी त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू नमस्कार आज आपल्या स्टुडिओत पुट्याचे नगरसेवक अनिल आप्पा बाबर खास आपल्याशी संवाद साधायला उपस्थित आहेत खानापूर तालुक्याला एक अनिल बाबर म्हटलं की विद्यमान आमदार अनिल बाबर हे नाव पूर्ण तालुक्याला जिल्ह्याला माहीत आहे पण या नावाचा एवढा पगडा असताना त्या सगळ्या परिस्थितीत अनिल बाबर या दुसऱ्या नावानं आपली सुरुवात करून आपला परिचय अवघ्या जिल्ह्याला आपल्या कामातून आहे अनिल आप्पा बाबर आज आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि आपल्या सर्वांशी विट्याचं राजकारण त्यांचा प्रवास याबाबत गप्पा मारणार आहेत आप्पा नमस्कार नमस्कार आज वजनहरीच्या दर्शकांना तुम्ही नगरसेवक म्हणून केलेला संघर्ष आणि तुमच्या कामाचा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे तुमची राजकारणाची सुरुवात कशी झाली पहिल्यांदा सर्वप्रथम तुमचं मी आभार मानतो की मला या ठिकाणी बोलावलं माझी मुलाखत घ्यावी असं तुम्हाला वाटलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो तुमच्या ग्रुपला धन्यवाद देतो आणि आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला चालू करतो की तुम्ही मला विचारलं की राजकारणाची सुरुवात कशी झाली आणि कधी झाली मी पहिल्यांदा शिवप्रतिष्ठानचं काम करत होतो नव्वद सालापासून रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे वीड लावणाऱ्या किमतीत दिवाळीची खरेदी फक्त रवींद्र मध्ये खास दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये असंख्य व्हरायटींसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट चा धमाका सुरू सर्व मिनी स्टोअर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर तीस सेवा बरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअर भेट द्या आमच्या शाखा तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा जत पंचपंख कवठे महाकाळ शिरोळ कडेगाव इस्लामपूर सावळत कोळे फलूस आरवडे तसेच कर्नाटकातील रायबाग शिरूर तेलसंग रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रतिष्ठांचं काम करत होतो माझ्या चार पाच मोहिमा त्यावेळी झालेल्या होत्या अतिशय खडतर असत त्यावेळी मोहिमा असतात त्यावेळी मी चार पाच मोहिमा या विटेतील बरीच संख्या घेऊन ते केलेले होत्या परत शहाण्णव साली पंच्याण्णव साली या महाराष्ट्रात शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं मी काही त्यावेळी राजकीय काम करत नव्हतो परंतु शहाण्णव साली मला भारतीय जनता पार्टीचं काम करण्याची ऑफर आली आणि मला जे अपेक्षित होतं की जे बा ह्या पार्टीचं काम आपण करणं गरजेचं आहे म्हणून मी त्यावेळी होकार दिला भारतीय जनता पार्टीचं काम करायला आणि शहाण्णवपासून माझी भारतीय जनता पार्टीच्या कामाची सुरुवात झाली त्यावेळेचा काळ सरकार आलेलं होतं परंतु ह्या हा भाग त्यातल्या विटा शहर अत्यंत भारतीय जनता पार्टीला खडतर हा भाग परंतु त्या काळातसुद्धा शासन आलेलं होतं सरकार होतं आदरणीय अण्णासाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते मुंडेसाहेब उपमुख्यमंत्री होते मला या सर्व लोकांचा त्या काळात सहवास भेटला त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्या पद्धतीने मी काम कर करायला लावलो मी शहाण्णवच्या सुरवातीला भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि शहाण्णवला माझ्यावर पहिली निवडणूक ज्यावेळी मी टेलरिंग काम करत होतो त्यावेळी मी ज्यावेळी अध्यक्ष मला या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष केलं शहाण्णवला सुरुवातीला त्यावेळी मी टेलरिंग काम करत होतो आणि त्याचवेळी विटा नगरपालिकेची शहाण्णव साली निवडणूक लागली माझ्या ना माझे आर्थिक कुवत ना माझा राजकीय अभ्यास काही नसतं मला ना, ना राजकीय वारसा ना सामाजिक कार्याचा फार मोठा वारसा मी शिवप्रतिष्ठानचं काम करत होतो याच्यातून जरा माहीत होतो मी सगळ्यांना तरीसुद्धा मी ती निवडणूक लढवली त्यावेळी खरं आहे माझा पराभव झाला पहिली निवडणूक मी हरलेलो आहे बऱ्याच जणांना माहीत नसेल परंतु मी ती पहिली निवडणूक हारलेलो आहे परंतु मी जिद्द सोडली नाही माझ्या वडिलांनी एक दोन वेळा प्रयत्न केलेला होता नगरसेवक होण्यासाठी कपड्यांच्या आणि कॉस्मेटिकच्या दुनियात तुम्हाला हवं ते उपलब्ध असणार एकाच वेळी मुला मुलींच्या व महिलांच्या खरेदीची इच्छापूर्ती करणारे खास दालन आदिराज किड्स वेअर लेडीज वेअर अँड कॉस्मॅटिक किड्स वेअर मध्ये मुला मुलींसाठी सर्व व्हरायटीज लेडीजसाठी टॉप लेगिंग सर्व साईजमध्ये उपलब्ध ओढणी हँडलूम मध्ये सर्व प्रकार मिळतील तसेच कॉस्मॅटिक मध्ये सर्व व्हरायटीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण आदिराज किड्स वेअर लेडीज वेअर अँड कॉस्मॅटिक महालक्ष्मी साडी सेंटर बापट हॉस्पिटल समोर कराड रोड विटा प्रोप्रायटर संदीप मेटकरी त्यावेळी ते साहेबांच्या बरोबर असायचे साहेबांच्या बरोबर असताना त्यांनी उमेदवारी एक दोन वेळा मागितलेली होती परंतु आर्थिक घरची गरीब गरीब परिस्थिती असल्यामुळं तो विषय आला की आमची उमेदवारी मागं पडायची वडिलांची तुमचा राजकीय थोडा वडिलांचा वाड़ा वडिलांचा आहे भारतीय जनता पार्टीतून वडिलांचा वडिलांचं साहेबांच्या बरोबर जरी संबंध होत त्यावेळी काम करत होते परंतु ते त्यावेळेचा जनता पक्ष म्हणजे मोहन दारिया तसे मोहन विटात आले त्यावेळी माझ्या वडिलांचं म्हणजे आमचं त्या नगरपालिकेसमोर टेलरिंगचं दुकान होतं मी लहान होतो त्यावेळी परंतु त्यावेळी त्या ठिकाणी ते मोहनदारे म्हणजे माझ्या वडिलांचं म्हणजे टेलरिंग काम त्या ठिकाणी पण आलेलं होतं त्यावेळी भिंगारदेवी गुरुजी म्हणून जॅकेट वगैरे घालणार होते, होते। ते, ले ते, ले ते 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 वडील आमचे त्यावेळी जनता पक्षाचं काम करायचं ते त्यावेळी चिन्ह होतं ते, ते, ते नांगरधारी शेतकरी आम्ही झेंडरी तयार करणं वगैरे सगळं त्यावेळेपासून काम करत होतो परंतु घरची परिस्थिती काय व्यवस्थित नसल्यामुळं वडिलांना नाकारली गेली होती तरीसुद्धा वडिलांनी एकदा धाडस करून अपक्ष उमेदवारी केलेली होती अपक्ष उमेदवार काही स्वतःकडं काहीही नसताना आम आमचंही त्यावेळी फार का अजिबात काय नसताना आम्ही टेल्डरिंग काम करून घर चालवत होतो त्यावेळेसुद्धा वाटलांना त्यावेळी चांगल्यापैकी मतं पडलेली होती पराभव झाला परंतु चांगले अपक्ष राहणे ह्या विटात म्हणजे त्यावेळी अपक्ष राहणं किंवा असं निवडणूक लढवणं हे सोपं नव्हतं एक तर सत्ताधारी पार्टी म्हणजे साहेबांचा गट तरी नाहीतर विरोधातला गट तरी अशातूनच उमेदवारी कुठंतरी क करणं ती नाही मिळाली अपक्ष उमेदवारी करून त्यावेळी वडिलांनी निवडणूक लढवली परंतु त्यांना पराभव आला परत शहाण्णव साली मी उभा राहिलो मला पण पराभव झाला त्यावेळी मी एक मनात जिद्द बांधली होती की काय नाही वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायचं होतं म्हणून मी शहाण्णव साली उभा राहिलो हो। मला एवढी गडबड करण्याची गरज नव्हती आणि पार्टीनं मला सांगितलं होतं की उभा राहा तुम्ही mm. किती मत मतपडतेपेक्षा आपली महाराष्ट्रात सत्ता आहे आपल्याकडे एक दोन तरी शिटा इथं उभा राहिल्या पाहिजेत म्हणून त्यावेळी दोन शिटा भारतीय जनता पार्टीनं उभा केल्या होत्या मी एक आणि काळेबाग अशा काळेबाग म्हणून त्या होत्या ते त्यावेळी माझं पराभव झाला परंतु त्यावेळी मी ठरवलं तुमच्या लक्ष्मीपूजनाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची वर्षपूर्तीनिमित्त खास ऑफर हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदीवर मिळवा तेवढ्याच वजनाची चांदी मोफत दागिन्यांच्या मजुरीमध्येही पन्नास टक्क्यांची भव्य सूट तसेच आमच्याकडे नऊशे सोळा वॉलमार्क दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील मंगळसूत्र हार झुमके घंटण फॅन्सी टॉप पायल सह चेन्नई आणि मुंबई येथील विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स खरेदीसाठी आत्ताच भेट द्या प्रोप्रायटर सीताराम भुचडे आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगरे रोड विटा केवढच चांगलं काम करायचं आपण ज्या पार्टीत एकतर काम करतोय ते पार्टी अतिशय आदर्श पार्टी आहे त्या पार्टीच्या माध्यमातून आपण एवढं चांगलं का, काम करायचं आणि परत निवडणुकीला आपण सामोरं जायचं हे मी त्यावेळी पराभवातनं ठरव पराभव झाला त्याचवेळी ठरवलं होतं की काम चांगलं करायचं पाच वर्ष आणि परत आपण सा सामाजिक काम राजकीय कामातून परत जनतेसमोर जायचं त्या पद्धतीने मी अतिशय पराभव झाल्यानंतरसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं काम करत राहिलो त्यावेळीसुद्धा मी ज्यावेळी अध्यक्ष झालो त्यावेळी मी टेलरिंग काम बंद केलं आणि माझ्या छोट्याशा दुकान म्हणजे त्यावेळेस दुकान म्हणत होतं त्याला ते ऑफिस म्हणत त्या ठिकाणी मी माझं भारतीय जनता पार्टीचं काम चालू काम केलं मी टेल्डरिंगचं काम एक पंधरा ते सतरा वर्ष केलं मी शाळेत आठवीला असताना मला बऱ्यापैकी टेल्डरिंगचं काम येत होतं का घरची परिस्थिती अत्यंत हालागीची असलेलं आहे त्यामुळे मी आठवीपासूनच काम करत होतो माझं शिक्षण अकरावीनंतर बारावीत मी प्रवेश घेतला बारावी चार पाच महिने गेले आणि माझ्या आईचं दुःखद निधन झालं आईला पिशवीचा कॅन्सर होता त्यावेळी त्यावेळी एवढं तंत्रज्ञान प्रगत नव्हतं आणि ऑपरेशनची भीती फार जनमानसात होती आम्हालाही काही कळत नव्हतं पण टाटाला त्यावेळी शेक देऊन टाटा हॉस्पिटलला मुंबईला शेक देण्याचं ते त्याच्या एक वर्ष दीड वर्ष निघालं परंतु आईचं माझ्या दुःखद त्यावेळी निधन झालं आणि त्याचवेळी माझे चुलते जे आमचं टेलरिंगचं दुकान शहांच्या समोर होतं वडिलांचं आणि माझ्या चुलत्याचं दुकान मुल्हा डॉक्टरांच्यावर मा जे होतं जे आता सगळं पाडलं गेलं त्यावेळी त्या ठिकाणी माझ्या चुलत्यांचं होतं आणि ते चुलते मुंबईला जाणार होते की मी मुंबईला जातो तिकडे टेलिंग करतो तू ही संबळ मी त्यावेळी शाळा थांबवली का तर माझ्या तीन बहिणी मला एक लहान ला, भाऊ त्या सगळ्यांचं आणि हा प्रपंच सगळं बघायचं होतं त्यामुळे मी शाळा थांबवण्याचा निर्णय घेऊन टेल्डिंग काम त्यावेळी चालू केलं तुम्ही खोकीधारक संघटनेचा पण खूप संघर्ष केला जवळपास साधारण सव्वीस सत्तावीस वर्षे तो संघर्ष तुम्ही केला त्यातली शेवटची केस तुम्ही आत्ता जिंकली हो त्या संघर्षाबद्दल काय सांगाल मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो त्यावेळी विटा शहरात सर्व खोकी काढण्याचा निर्णय घेतला गेला सर्व खोकी या विटा शहरातील काढली गेली विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स आमच्याकडे कडप्पा ग्रेनाईट मार्बोनेट ग्रे स्टाइल्स सर्व मध्ये उपलब्ध आहेत तसेच सॅनिटरी वेअर सिनेटेक्स चॅकी प्लंबिंग मटेरियल पी व्ही सी मयूर बंब सीपी फिटिंग ब्लॉक मयूर वॉटर टँक स्टील सिमेंटचे से होलसेल व रिटेल विक्रेते तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणार टाईल्स चे भव्य दालन मयूर टाईल्स आमचा पत्ता कराड रोड विटा त्यावेळी माझं पण टेल्डिंगचं दुकान होतं चित्त आत्ता माझा ऑफिस ज्या ठिकाणी त्या लाईनला माझं पण टेल्डिंगचं दुकान होतं तेही काढण्यात आलं त्यावेळी मी सर्वांना खोकेदारकांना त्यावेळी एकत्र करून उपोषणाला बसलो पाच दिवस उपोषण चाललं पाचव्या दिवशी संध्याकाळी साहेबांनी त्यावेळी जिल्हाधिकारी नितीन साहेब होते त्यांनी मा आम्हाला त्यावेळी आम्ही बा बाळासाहेब कुलकर्णी दादा तासगावचे त्यांच्या नेतृत्वाखाली तो लढा देत होतो त्यांच्या नेतृत्व त्यांना आम्हाला त्या ठिकाणी मिटिंग बोलवली तर नगरपालिकेचे सी ओ अधिकारी सगळ्यांना बोलवलं आणि त्यावेळी सगळं तिथं मांडलं दादानी प्रचंड खोकेदारकांची बाजू मांडली की जरी गाव सुंदर बनवायचं असलं तरी भाकरी पण महत्त्वाची भाकरी पण वाचली पाहिजे आणि गाव पण सुंदर झालं पाहिजे अशातून काय करता येते का आणि त्यांना पर्याय जागा काय देता येते का किंवा त्या जागेवरच त्यांचं व्यवस्थित पुनर्वसन कसं करता येईल त्यावेळेस करीर साहेबांनी आम्हाला ती तेवीस दुकान गाळ्यासाठी ती जागा त्या ठिकाणी अल्पबचत धाम त्याच्या पुढं आकार ठरवून दिला आणि त्यावेळी ते पत्र दिलं अशा दोन तीन जागा ठरलेल्या होत्या त्यावेळी ते पत्र दिलं त्या ठिकाणी आम्ही त्या पद्धतीनं करीर साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं तिथं आमची खोकी उभारली उभारतानाच आम्हाला बरेच अडथळे आले आणि उभारून झाल्या आमच्या त्यावेळी जिल्हा परिषदेनं केस लगेच घातले विटानगरपालिकेनं केस घातली विटा कोर्टात केस सांगली कोर्टात केस सगळीकडे केसेस आम्हा आमच्यावर घातल्या गेल्या की विटानगरपालिकेनं तर चिंगच बांधल्या आणि बांधला होता की आम्ही काढणारचं हे काढणार ते काढणार परंतु प्रत्येक ठिकाणी एकदा विटाचा एक अपवाद वगळता प्रत्येक ठिकाणी कोर्टाने आमच्या बाजूकडून निर्णय दिला जिल्हा परिषदेच्या विरोधात पहिला निर्णय झाला की त्यावेळी जिल्हा परिषदेची बाजू मान्य न करता आमची बाजू मान्य करून आम्हाला त्या ठिकाणी सुर आ, सुरक्षित ठेवलं गेलं त्याच्यानंतर नगरपालिकेचे केसेस होते नगरपालिकेनेही केसेस केलेले होते नगरपालिकेने वि सांग सांगली कोर्टात विटा कोर्टात केलेली होती विटा कोर्टात एक निकाल त्यांच्या बाजूकडून लागला पहिला जिल्हा परिषदेच्या विरोधात लागल्यानंतर एक निकाल विटा कोर्टात आमच्या विरोधात आणि नगरपालिकेच्या बाजूकडून लागला फक्त आम्हाला त्यावेळी एक महिन्याची मुदत दिलेली होती एक महिन्यात तुम्ही काढून घ्या आणि आपिलात जायचं असलं तर जावं त्यावेळी आम्ही आपिलात गेलो सांगलीला आणि सांगलीच्या त्यावेळेच्या कोर्टानं ह्या विटा कोर्टाच्या निर्णयाला स्टे दिला आणि त्याच्यानंतर ती केस चालली ती केस आम्ही सांगलीच्या कोर्टात जिंकली सांगलीच्या mm. कोर्टात जिंकल्यानंतर कोर्टा परत अपील नगरपालिकेनं हायकोर्टात केलं हायकोर्टातही आम्ही लढा दिला हायकोर्टातही आमच्या बाजूकडून निकाल झाला पण मूळ केस जी विट्यात चालू होती ती चालूच होती की आपल्याला जाण्या जाण्यातले निकाल होते मूळ केस चालू होती ती आता सांगलेला त्याचा शेवट आत्ता मागल्या आठ दहा महिन्यापूर्वी झाला मी कधी म्हणजे नगरपालिकेत नगरसेवक म्हणून मी त्याच्यानंतर मी निवडून गेलो दोन हजार एक साली परंतु मी कधी सत्ताधारीला कधीच अशी विनंती कराय कधी गेलो नाही केस का की केस काढून घ्या ठीक आहे कायदा कायद्यानं आपण लढू का तर आम्हाला माहीत होतं आम्हाला जी जागा दिल्या साहेबांनी त्याच्यानंतर आम्ही उभा केले आम्ही बेकायदेशीर त्यावेळी उभा केले नव्हती की करीर साहेबांनी जागा दिली म्हणून आम्ही ती उभा केली होती परमेश्वर आहे न्यायदेवता सक्षम आहे आणि न्यायदेवतानं आम्हाला चांगल्या पद्धतीने न्या निकाल दिला आज त्या गोष्टीला पंचवीस सव्वीस वर्ष झालं त्या ठिकाणी ती लाईन श्यामाप्रसाद खोकेदारक संघ म्हणून ती लाईन चालू आहे त्या लाईनचं आजपर्यंत एक वैशिष्ट्य आहे आजपर्यंत त्या दुकानात तेवीस दुकानात कधीही दोन नंबरचा व्यवसाय चुकीचा व्यवसाय कधीही त्या ठिकाणी झाला नाही <coughs> तुम्ही अनेक वर्ष <coughs> नगरपालिकेत नगरसेवक आहात तुम्ही विरोधात संघर्ष करताय आत्ता नुकतीच तुम्ही शिंदे गटासोबत युती करून निवडणूक लढवायची घोषणा केलेली आहे तुमचा निवडणुकीचा नेमका प्लॅन काय आम्ही पहिल्यांदा या महाराष्ट्रात सरकार यायच्या अगोदर मला पार्टीतून असं वरून सांगितलं जात दा होतं दादा असो काका असो पडळकर साहेब असो की आपणाला इथं काही तिसरं प्लॅनल उभा करता येते का वेगळं काय करता का, येते का हे बघा परंतु ह्या इथली परिस्थिती मी त्यांना समजावून सांगितले होते तरी पण प्रयत्न करा असं मला त्यांनी सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं माझी चाचपणी चाललेली होती शेवट का तर त्यावेळी असं होतं की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एका बाजूला आणि भारतीय जनता पार्टी एका बाजूला जसं काँग्रेस राष्ट्रवादी शत्रू तसंच त्यावेळी शिवसेना शत्रू झालेली होते अचानक <Á labels ergonomisch> विधानसभेनंतर शत्रू झालेले होते आणि फार मोठ्या प्रमाणात शिवसेनेला भारतीय जनता पार्टीचा हा सगळ्यात मोठा शत्रू वाटत होता शिवसेना का शिंदे गट शिवसेना शिंदे गट आत्ता निर्माण झाला आत्ता निर्माण झाला हे शिवसेना नाही असं नाही असं नाही हा निर्णय व्हायचा आहे आता आम्ही ह्या शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर आहोत आम्ही शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर युती करायचा निर्णय घेतलेला आहे परंतु आमच्यावर तसं प्रेशर होतं की सा आपलं काय शेवटी आम्ही एक एक वेळ असं आलो होतो की की बाबा काय नाही ठीक आहे की आपण जेवढा सात आठ जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढ्या उभा करू तिसरं पॅनल जर उभा करायचं म्हणत असेल तर तर सात आठ शिटा उभा करू परंतु अचानक एवढ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या ध्यानीमणी नव्हत्या त्या अचानक एवढ्या घडामोडी गतीनं घडल्या आणि शिवसेनेतल्या शिंदे गटाचं शिंदे शिवसेनेचं आणि भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रात सरकार आलं त्यामुळं परत राजकीय भूमिका विटा शहरातल्या निवडणुकीची चर्चा सगळ्यांशी केली त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं की आपली एकतर पॅनल उभा करायची ताकद नाही आणि आत्ता आपण या जिल्ह्यात शिवसेनेचे शिंदे गटाचे एकमेव आमदार अनिलभाऊ आहेत त्यांच्यापेक्षा त्यांच्याबरोबर राहणं आता आपणाला गरजेचं आहे का तर सरकारवर आहे आणि पार्टीनंच निर्णय असा केला आहे की सगळीकडे जिथं शिंदे गटाचे आणि बा शिवसेनेचे शिंदे गटाचे आणि भारतीय जनता पार्टीची युती करायची स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे त्या पद्धतीने मी सगळ्यांशी चर्चा केली निर्णय घेतला आणि तो मी मागल्या पत्रकार परिषदेत अधिकृत निर्णय जाहीर केला प आत्ता एकूण मागच्या वर्षा दोन वर्षात आपल्या खनपूर मतदारसंघाची राजकीय समीकरणं उलटी पालटी झाली म्हणजे जस जा दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली त्यावेळेची समीकरणं आणि आत्ताच्या दोन वर्षातली समीकरणं खूप फरक आहे मागच्या वेळेस विद्यमान आमदारांसोबत आत्ता बा भाजपचे जे विद्यमान खासदार आहेत ते स्वतःसोबत होते भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर ते सोबत होते पण आत्ताच्या घडीला खासदार संजय पटेल आणि अनिल बाबर या दोघांचाच संघर्ष आहे अनिल बाबर आणि गोपीचंद पडळकर यांच्यातही सुप्त आणि टोकाचा संघर्ष आहे म्हणजे असं असताना ही विट्यातली तुमची शिंदे गटासोबतची युती खर नहीं, नहीं, नहीं। हे खरंच युती असणार का आपल्याला असणार नाही नाही हा विषय मी ज्यावेळी दोघांच्यावर चर्चा केला गेलो त्यावेळी दोघांनीसुद्धा मला स्पष्ट काकांनी मला सांगितलं आमचे मतभेद आहेत का आहेतच परंतु माझे मतभेद मी पार्टीत आणणं हे योग्य नाही आणि तिथं मी तुम्हाला वेगळं काही सांगणं आणि वेगळं काय मीही काही वेगळं करणार नाही माझे मतभेद आहेत ते मी ठीक आहे त्या ठिकाणी करू पण मी पार्टीत माझे मतभेद ते आमचे वैयक्तिक दुसरे आहेत पार्टीतून मतभेद नाहीत नाही ते वेगळे मतभेद आहेत तर तुम्ही जी भूमिका किंवा जी पार्टीनं निर्णय केला ती भूमिका मीच त्या भूमिकेचं समर्थन करतो आहे आणि हीच भूमिका तुम्ही घ्यायची आणि प्रामाणिकपणे आपल्याला त्यांच्याबरोबर युती करून चांगलं ताकदीनं लढायचं त्याचबरोबर मी पडळकरांच्याकडं गेलो होतो आदरणीय पडळकर साहेबांच्याकडं ते आमदार आहेत त्यांच्या सल्ल्याशिवाय आम्ही इथं काय करत नाही त्यांनाही आम्ही विचारलं त्यांनी स्पष्ट मनातलं अजिबात माग्यापैसे न लपवता किती टोकाचा संघर्ष आहे त्यांनी सांगितलेलं परंतु तरीसुद्धा माझ्याकडून फार काय अपेक्षा धरू नका परंतु तुम ही भूमिकाच आपल्याला घ्यावी लागेल ही भूमिका स... म्हणजे ते प्रचार येणार का असं आत्ता मी काय सांगू शकत नाही पण ठीक आहे पार्टी काय गोष्टी एकदा युती झाल्यानंतर आता सरकार आले मागली जी कंडिशन त्यांच्यावर जो अन्याय झाला त्यावेळेस सरकार वेगळं होतं त्यामुळं अन्याय बऱ्याच गोष्टीचा झाला आहे आता सरकार आले आता पडळकरांच्या कोणी अन्याय करण्याचं कोण धाडस एवढं सहजासहजी करणार नाही आता का मी का प्रश्न विचारते पडळकर हो। वेळेस मागच्या विधानसभेला उभे राहिले आपल्या मतदारसंघात म्हणजे आता बारामतीला उभे राहिले त्याच्या आधी मी हो। त्यावेळेस भाजपच्या आपल्या शहरातले किंवा मतदारसंघातले अनेक कार्यकर्ते विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्यासोबत प्रचाराला फिरत होते ही थोडी एक गोष्ट खरी आहे परंतु सगळेच कार्यकर्ते गेले किंवा सगळ्यांनी काही जणांनी चुकीचं केलं का तर केलंच तुम्ही मानता हे तथ्यच आहे परंतु त्यावेळी आम्ही मी आम्ही कधीही भारतीय जनता पार्टीचं काम करायला चालू केल्यापासून भारतीय जनता पार्टीने जी भूमिका दे दिलेली असेल ती सोडून कधीही वेगळी केली नाही हां मतं किती पडणं हा आमच्या हातात नाही विषय लोकसभेला कायम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कित्येक वर्षापासून चांगली मतं पडतील मी तर वेळी उदाहरण पण दिलं होतं पत्रकार परिषद नागनाथ क्षीरसागर ज्यावेळी उभा होते पंढरपूर लोकसभा होते त्यावेळी त्यावेळी रामदास आठवले त्यांच्या विरोधात उभा होते तरीसुद्धा या विठा शहरातून भारतीय जनता पार्टीला लीड मिळालं होतं आणि मी बोर्ड पण लावले होते पण तुम्ही म्हणता ते खरं आहे काय लोकांनी त्यावेळी चुकीचं केलं का केलं केल। परंतु त्यांच्या ताकदीचं काय मोठा फार फरक पडला आणि मतात पडला फरक फार मोठा झाला असं नाही पण त्यावेळेची थोडी परिस्थिती पण काय झालेली होती भारतीय जनता पार्टीची शिवसेनेची युती झालेली होती त्या युतीतून उद्धवजी ठाकरे इथं पण आलेले होते त्या स्टेजवर मी होतो का तर युतीच झालेल्या आम्हाला निमंत्रणच होतं त्यामुळे आम्ही गेलो होतो त्या त्या स्टेजवर कार्यक्रमालासुद्धा होतो अक्षरशः अर्ज भरायलासुद्धा अनिल भाऊंचं जायचं ज्या ज्या दिवशी जायचं आम्ही जाणार आम्ही चाललो होतो आणि अचानक मला फोन आला थांबा जाऊ नका आपली युती तुटते आम्हाला पण शॉकिंगच होतं त्यावेळी परंतु त्या त्या क्षणाला आम्ही त्या ठिकाणी थांबलो अर्ज भरायला वगैरे गेलो नाही आणि पडळकर साहेबांच्यावर मी स्वतः परत अर्ज भरायला त्या ठिकाणी अर्ज अर्ज भरायला होतो आणि जेवढी आमची ताकद होती ता अचानक पडळकर साहेबांचं बी त्यावेळी फार मोठं एवढं वलय नव्हतं आत्ता जे वलय आहे प्रचंड मोठं mm. त्यावेळी वलय नव्हतं आर्थिक इथलं राजकारण नगरपालिकेचं असो किंवा आमदारकीचं असो हे सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीनं मताचं काय होतं काय काय वापर का कोणत्या कोणत्या गोष्टीचा सा, साम दाम सर्व वापर केला जातो त्यामुळं ठीक आहे खरं आहे की त्यावेळी भारतीय पार्ति जनता पार्टीला या ठिकाणी मतं कमी पडली हे खरं आहे परंतु त्याच्याच अगोदर खासदारकीचं इलेक्शन झालं खासदारकीला काकांना मात्र ह्या विटा शहरानं प्रचंड मोठं लीड त्यावेळी दिलं होतं ठीक आहे त्यावेळी सदाभाऊ असं सदाभाऊ वैभवदादा आमच्याबरोबर होते काकांना त्यांनी मदत केलेली होती हे खरं आहे गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघात विठा शहरात लोकसभेला भाजपला चांगलं मतदान होतं पण तेच मतदान विधानसभेला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला होताना दिसत नाही कारण काय असं हा खरोखर तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला तुम्ही सगळेच चांगले प्रश्न विचारताय पण हा खरंच विचारणं गरजेचं होतं मला पण वाटत होतं हा प्रश्न यावा ह्याचं कारण लोकसभेचा मतदारसंघ प्रचंड मोठा असतोय त्याचं मतदान जवळजवळ वीस बावीस लाखाच्या आसपास असते आणि त्यावेळी ह्या भागातले उमेदवार नसतात लोकसभेला कधी ना सदाभाऊ उमेदवार आहेत ना का अनिल भाऊ कधी उमेदवार आहेत कधीही उमेदवार नसतात आणि त्यावेळी लोक आणि त्यावेळी लोकांच्या प्रचंड मोठं दडपण बंधन इतर सर्व प्रकार आर्थिक हे लोकसभेला फार शक्य नसते त्यामुळं लोकं आपल्या मनातलं मतदान त्यावेळेस करतात त्यावेळेस त्यांना जे वाटतं की दिल्लीला सरकार कोणाचं पाहिजे तर त्यावेळी ते मनातलं मतदान करतात आणि ते प्रेशरमुक्त मुक्त ते होत असतं आणि त्यावेळी कायम भारतीय जनता पार्टीला मतदान चांगलं मिळतं हे अगदी बरोबर आहे परंतु ती परिस्थिती परत विधानसभेला राहत नाही विधानसभेला दिग्गज उमेदवार इथले दोघं असतात कायम मी बघत आलो इथले दिग्गज उमेदवार कायम उभा असतात एवढं कार्यकर्त्यांच्या असो मतदारांच्या असो म्हणजे एखादा सुद्धा माणूस इकडे तिकडे गेला तर त्याच्यावर लगेच लक्ष दिलं जातं त्याला बोलवून घेणं हे घेणं अशा पद्धतीने इथं निवडणूक होत असते त्यामुळं आमदारकीला खरं आहे की या ठिकाणी मतदान कमी होतं का तर कमीच होतं आहे आणि त्याच्यापेक्षा नगरपालिका अत्यंत कठीण नगरपालिकेला तर एक मत ना मत बघितलं जातं चाळीस पंचेस वर्षाची सत्ता दुसरा गट आम्ही कायम नगरपालिकेला त्यामुळं आम्हाला इथं भारतीय जनता पार्टीला कधीही पॅनल उभा करता आला नाही वस्तुस्थिती आहे आम्ही कायम कोणाशी ना कोणाबरोबर तर आघाडी केलेली आहे कधी सदाभाऊंच्या बरोबर कधी अशोक भाऊंच्या बरोबर कधी अनिल भाऊंच्या बरोबर परंतु भारतीय जनता पार्टीनं स्वतःचं अस्तित्व कायम जिवंत ठेवलं अस्तित्व कायम जिवंत ठेवलं की तुम्ही इथं काम सुरू केलं तसं राज्यात सरकार होतं तुमचं मधल्या काळात पण सरकारी होऊन गेलं या सगळ्या कालखंडात पार्टी का उभी राहिली त्याचे कारण काय असते काय झालं सांगतो तुम्हाला ज्यावेळी पै पहिल्यांदा सरकार आलं ते नव्याण्णव साली लगेच गेलं पार्टीची कुठं व्यवस्थित सुरुवात त्यावेळी भारतीय जनता पार्टी, पार्टी आ, या इथले त्यावेळेचे नगराध्यक्ष जे नगरपालिका सर्व सांभाळत होते ते सदाभाऊ भारतीय जनता पार्टीत लगेच प्रवेश केला होता त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यावेळी पार्टी मोठी झाली का तर झाली जिथं अण्णाडांगेंची उपस्थित डांगे गोपीनाथ मुंडेंच्या उपस्थित मीच अध्यक्ष होतो त्यावेळी सदाभाऊनी प्रवेश केला भारतीय जनता पार्टीत त्यावेळी पार्टी मोठी झाली का तर झाली परंतु सत्ता गेली नव्याण्णवसाठी सत्ता गेली परत सदाभाऊ राष्ट्रवादीची निर्मिती झाली सदाभाऊ परत भारतीय जनता पार्टीला सोडून गेले अशा आणि भारतीय जनता पार्टीला परत मूळ स्थानावर यायला लागलं की परत शून्यातनं आम्हाला पार्टी उभारणं हे किती जिकिरीचं काम ह्या शहरात असतं ते आम्ही करत राहिलो म्हणजे असा पण एक आरोप होतो की इथली काय मुठभर लोक भाजपच्या पार्टी भाजपवर कब्जा कब्जा करून ते खरं आहे का कब्जा करून असं नाही परंतु काय माणसं जुने जाणते परंतु ते काम करताना व्यक्तिद्वेषातून काम केलं जातं किंवा के व्यक्तिप्रेमातून एखाद्याचा द्वेष एखाद्याचं प्रेम हे योग्य नाही पार्टीचं काम करताना कुणाचा व्यक्तिद्वेष ही बरोबर नाही आणि व्यक्तिप्रेम करणंही योग्य नाही आपण आपल्या भारतीय जनता पार्टीची जी भूमिका असेल त्या भूमिकेला अनुसरून आपण काम करावं असं मला वाटतं ते थोडं एक म्हणजे एक दोघं सोडली तर असं कोण काय फार मोठं काय इथं कधी घडलं नाही परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद वेळोवेळी चांगल्या पद्धतीनं दिसून आलेली आहे आणि एक तर हा मतदारसंघ युतीच्या काळात परत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे युती झाली त्यावेळी शिवसेनेला सोडला गेला त्याच्या अगोदर कायम उमेदवारी कुठली असायची आटपाडी तालुक्यातली असायची त्या तालुक्याचं ह्याही ह्या मतदारसंघात ते पण कोडं आहे ओ दोन तालुके वेगवेगळे आहेत ह्या तालुक्यावर प्रभाग इकडच्या लो नेत्यांचा राहतोय त्या तालुक्यावर प्रभाग तिकडच्या नेत्यांचा राहतो आहे त्याच्या अडचणी आम्हाला कायम येत होती की इथला आमचा उमेदवारच लोकसभे विधानसभेला कधी नसायचा त्यामुळे इथं मतदान कमी होण्यात त्याचाही परिणाम होत होता आणि हे खरं आहे की आम्ही ज्या पद्धतीनं पाहिजे होतं आम्ही सर्व चा ताकद वापरूनसुद्धा स चांगल्या पद्धतीचं काम करूनसुद्धा नगरपालिकेला आम्ही मात्र कायम कमी पडत होतो ही वस्तुस्थिती आहे ही खरी आहे परंतु ती आता परिस्थिती राहिली नाही परिस्थितीत प्रचंड बदल झालेला आहे ह्यावेळी मागल्यावेळी पण मागल्या वेळेसच मागल्यावेळी म मा, मी काही कारणामुळं मी पार्टीपासून वेगळा गेलेलो नव्हतो काही व्यक्तींच्यामुळं मी भारतीय जनता पा पार्टीपासून वेगळी भूमिका घेतली आहे आणि त्यावेळी सदाभावांना सपोर्ट केला त्यामुळे माझा अर्ज सही एक राहिलेला असल्यामुळं अर्ज बाद झाला माझा परंतु मी माझी एवढी ताकद त्यावेळी सदाभाऊना दादांना उपयोगी आली की कमीत कमी एक मी फार मोठं सांगत नाही पण पाच सहा शिटा येणाराला माझी ताकद चांगल्या पद्धतीची या ठिकाणी उपयोग पडली त्याच्यानंतर यावेळी मात्र भारतीय जनता पार्टीची ताकद आणि आम्ही करत असलेल्या सामाजिक कार्यामुळं आम्हाला खात्री आहे त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या युतीच्या फार मोठ्या संख्येनं शिटा येऊन या, या गावात सत्ता परिवर्तन होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यासाठी आम्ही स अतिशय चांगल्या पद्धतीचं कष्ट घेऊन लोकांना भूमिका पटवून देऊन यावेळेचं मतदान या, या सत्ताधारी पार्टीच्या विरोधात आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युते आणि त्यांच्याबरोबर जे इतर जण जे येतील त्या सर्वांना बरोबर घेऊन त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी नगरपालिकेत सत्ता बदल करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं नगराध्यक्ष करण्यासाठी आम्ही फार मोठ्या ताकदीनं या ठिकाणी प्रयत्न करणार या निवडणुकीत सत्ता परिवर्तन अटळ आहे या निवडणुकीत आत्ताच्या परिस्थितीत आम्हाला तर खात्री आहे की जर असंच व्यवस्थित चालू राहिलं आणि अजून काय ये लोक येणार आहेत आमच्याबरोबर ती चांगली माणसं आहेत ताकतीज आहेत ती माणसं सगळी बरोबर घेऊन जर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इलेक्शन जा आम्ही गेलं सगळी ताकद आम्ही वापरली घरोघरी संपर्क केला जनतेला भूमिका पटवून दिली तर आम्हाला खात्री आहे की या विटेतली जनता आम्हाला निश्चित मत मतदान करेल आणि सत्ता बदल करेल का तर या महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊन शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी सरकार आलेली म्हणजे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेने सरकार केंद्रात सरकार त्या त्याचा त्या फायदा या विटा शहराला फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो महाराष्ट्रातलं सत्ता परिवर्तन व्हायला भाजपच्या एकना एकना हाती एकनाथ शिंदे लागले तसं उठ्यात कोण एकनाथ शिंदे तुमच्या हाती सापडले प्रयत्न चालू आहे परंतु हिथं एकनाथ शिंदे जरी आपण एकनाथ शिंदे फार मोठी व्यक्ती आहे त्यांची ताकद फार मोठी आहे हो परंतु अशी दोन चार एकनाथ शिंदे लवकरच भेटतील कळेल <laughs> तुम्हाला ते त्यांची भूमिका सांगतील आम्ही कुणाची भूमिका किंवा कुणाचं काही आम्ही सांगू शकत नाही तो आम्हाला अधिकार पण नाही आणि आम्ही तशी कधी माझी ती पद्धत आहे का आम्हाची मी ती कधीच स्वतःहून काही सांगत नाही परंतु हा प्रयत्न आमचा निश्चित आहे या ठिकाणी चांगल्या ताकदीची माणसं अजून याच्यात सामील होतील यासाठी आमचा चांगला प्रयत्न चालू आहे कुठ्यातले दोन चार एकनाथ शिंदे तुमच्या हाताला लागले लागू शकतेत लागलेत असं नाही प्रयत्न चालू आहे यश ये येईल असं वाटते आणि त्यांची ताकद आणि आमची ताकद हे सगळे जर एकत्र झाले तर शंभर टक्के या विटातली निवडणूक पड तुम्ही म्हणतो आता सत्ता परिवर्तन अटळ आहे तुम्ही शि शिवसेनेच्या शिंदे गटासोबत आघाडी करून लढताय गतवेळी तुम्ही पाटील पाटील गटासोबत होता हो नगरपालिका जेव्हा राज्यात पहिली आली त्यावेळेस तुम्ही त्या झालेल्या सभेत नगरपालिकेचं कौतुक पण केलं अगदी बरं आता तुमच्या विरोधाचा आधार काय मी मुळात कायम मागल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतो मी चांगलं काम विरोधकाने जरी केलं तरी मी त्याला चांगलं म्हणतो मला चांगल्याला चांगलं म्हणण्याची सवय आहे आणि मी माझी मागल्या मी त्यांच्याबरोबर होतो आणि पाच वर्ष मी त्यांच्याबरोबरच प्रामाणिकपणे कोणताही त्रास न देता पाच वर्ष पूर्ण मी त्यांच्याबरोबर राहिलो आणि त्या पिरियडमध्येच ते बक्षीस मिळालेलं होतं नंबर आलेला होता आणि ती वस्तुस्थितीच होती ना की विट विटाचा पहिला नंबर आला मग माझ्या चांगल्याला चांगल्या मानणाऱ्यांना माणसानं मागं करायचं जे चांगलं झालं त्या ठिकाणी गेलो मी उलटं ते काय सगळं काय सत्ताधारी पार्टीचं एकाच श्रेय असतं नाही त्याच्यात कर्मचारी आहेत कर्मचारी प्रशासन आहे गावातली जनता आहे ह्या सगळ्यांचा तो त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना हे पारितोषिक दिलेलं आहे कोणाला एकाना वैभवधान दिले किंवा सदाभावांना दिले असं काय नव्हतं ते ते सगळ्या विटा शहराला त्याच्या विटा शहराचं सगळ्यांचं थोडं थोडं योगदान आहे विरोधी पार्टीचं बी त्याच्यात योगदान आहे ना नाही असं कमवत ना? प्रचारावर तुम्ही जेव्हा जनतेकडे जाल तेव्हा तुमचे मुद्दे काय असणार आहेत विरोधाचे तर यांचं काम चांगलं आहे पालिकेत तुम्ही असं मी असं मी कुठंही म्हटलेलं नाही विटानगरपालिका देशात आली ह्याचं समाधान म्हणून मी गेलेलो होतो विटानगरपालिकेचं काम चांगलं का योग्य काय अयोग्य काय हे मी आम्ही मतदाराच्या पुढं मांडणारच आहे का कित्येक गोष्टीचा अपयश हे मानणार आहे ती चांगलंच घडलेलं होती घटना चांगली होती मी त्यांच्याबरोबर होतो त्यामुळं मला तिथं मी स्वतः म्हणजे त्यांनी मला बोलवलं मी गेलो उल उलट मी त्या ठिकाणी ज्या सफाई कर्मचाऱ्यांच्यामुळे ही विटा नगरपालिका देशात पहिली आली त्या कर्मचाऱ्यांच्यासाठी एक्कावन्न हजार रुपयाचं पारितोषिक मी दिलेलं आहे म्हणजे ही कर्मचाऱ्यांनी जे सफाई कर्मचाऱ्यांनी जे काम केलेलं होतं त्यांना ते मी रोख पारितोषिक दिले मी दिलेलं आता पाच वर्ष त्यांच्या सोबत होता पण पाठीमागच्या अनेक वर्ष त्यांच्या विरोधात तुम्ही काम केलं हो इतकी वर्ष विरोधातला संघर्ष अशोक भाऊ पण काय काळ तुम्ही एकत्र होता आघाडी होती तुमची तरी पण इथं विठ्यात विरोधकांना यश येत नाही हे सत्ताधाऱ्यांचं यश आहे का विरोधकांचं अपयश आहे काय झालं हे बरोबर चांगला प्रश्न आहे खरं काय होते बघा कोण ना कोण त्यांना भेटते विरोधकातलं कोण ना त्यांचं भाग्य चांगलं म्हणा विरोधकांचं दुर्दैव म्हणा जनतेचं काय म्हणा किंवा पण हे घडतंय भाग्य भाग्य आहे कामात कमी पडतात पडतात विरोधक विरोधकांची कामात कमी नाहीत विरोधकांची एकी होण्यात कमी पडते विरोधकांची एकी ज्या पद्धतीनं पाहिजे आपापल्यातलं हेवेदावे कमी जास्त मोठेपणा बाजूला ठेवून जर सगळे एकत्र आले तर तसं आज अखेर घडलं गेलं नाही हे वस्तुस्थिती आहे कायम न कोण कोण ना कोण तिकडे गेले आणि त्यांची ताकद त्या ठिकाणी वाढलेली त्या ताकदीचा उपयोग होऊन विरोधकांची ताकद कमी होणं आणि तिकडे जाणं म्हणजे डबल प्लस त्यांना होणं ह्याच्यामुळं त्या गा गावात असं घडत गेले ही खरं आहे परंतु यावेळी बऱ्यापैकी सर्व विरोधक एकत्र येऊन ही निवडणूक ताकदीनं करतील आणि यावेळी विरोधकात पडझड न होता जे मागल्यावेळी सत्ताधारी गटाबरोबर होते त्याच्यातलेच बाजूला दिसतील बरेचसे राजा आम्ही बाजूला जाता निघालो ना आम्ही सत्ताधारी पार्टीबरोबर होतो मागल्यावेळी आम्ही बाजूला भारतीय जनता आम्ही बाजूला निघालो ना आम्ही अनिल बाबर जर जा, म्हणून ज्यावेळी त्यावेळी मागल्यावर होतो परंतु आज मी अध्यक्ष बी भारतीय जनता पार्टीचा आहे भारतीय जनता पार्टी तर मागल्यावेळी विरोधातच लढली होती त्यांच्या परंतु मी नसल्यामुळे ते भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश आलेलं नव्हतं त्यावेळी परंतु आता मी आणि भारतीय जनता पार्टी वेगळी नाही आम्ही आता तिथून बाजूला निघालो ना अशा अजून त्यांच्यातली ज्यांनी त्यांना मागल्यावेळी साथ दिली होती असे काय चेहरे दिसतील तुम्हाला तुमच्यासोबत आघाडीत जे आहेत आघाडीचे जे नेते आहेत प्रमुख शिंदे गटाचे इथले आमदार आहेत विद्यमान ते अनिल बाबर आणि सदाशिव पाटील यांची छुपी होते सेटलमेंट आहे असा जो आरोप केला जो तेवढ्यात तो खरा आहे का आणि सेटलमेंट असेल तर तुमच्या लढण्याला किंवा संघर्षाला अर्थ काय हा आरोप अजिबात खरा नाही मी अनिल भाऊंना जसं सदाभाऊना दादांना ओळखतो हो तसं मी अनिल अनिल भाऊंना पण चांगल्या पद्धतीने ओळखतो हो अनिल भाऊ सेटलमेंटचं राजकारण कधीही करत नाहीत सडेतोड त्यांची भूमिका असते आत्ता यावेळी खासदार गेला जरी त्यांचे काकांचे मतभेद होते तरीसुद्धा त्यांनी भार त्यांनी शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीची युती झाल्यानंतर ज्या पद्धतीनं ताकदीनं खासदार गेला अनिल भाऊनी काम केलं त्यामुळं अनिल भाऊचा स्वभाव सेटलमेंट करण्याचा मला कधी नाही वाटला ठीक आहे ज्या पद्धतीनं विरोध व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं थोडा कमी झाला असल्यामुळं असं थोडं शंका येऊ शकते का तर येऊ शकते परंतु ही वस्तुस्थिती तशी नाही आणि आम्ही जर तसा असतो तर आम्हीच हे प्रश्न त्यांना विचारले असताना मग काय ये एकत्र येऊन तर करायचं आहे आमचं उलटं नुकसानच होणार पाच वर्ष तर नगरपालिका निवडणूक केला शेवटच्या सहा महिन्यात तीन महिन्यात विरोधक एकत्र येतात आघाडी करतात आणि निवडणुका लढवतात सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोलतात सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीवर बोलतात आणि मधली साडेचार वर्ष विरोधकांना गुंगी असते सा का काय नेमकं अजिबात पालिकेतल्या भ्रष्टाचारावर बोलत नाहीत विरोधकांच्या सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीवर बोलत नाहीत आता मागची साडेचार वर्ष एक विरोधक म्हणून विरोधकांचं काम सांगा मागल्या वेळी मी विरोधात नव्हतं हे ते पण विरोधात ज्याने होतं काय त्यांना वर सरकार वेगळं बनलं त्याच्यातनं काय अडचणी आल्या का तर जे सरकार न बनायला पाहिजे होतं ते काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीचं बनलं त्याच्यातून काय अडचणी आल्या परंतु या पाच वर्षात जे मागला काळ थोडा असा गावातला विटातल्या लोकांचा थोडं हे होतं की अनिल भाऊ ज्या पद्धतीनं दे या विटाकडं लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीने दे देत नाही परंतु ह्या पाच वर्षातलं जनतेनं काम बघितलं आहे त्यांचं प्रचंड काम या त्यांनी जे या गावात जे काम उभं केलं या गावासाठी प्रचंड निधी आणला हा निधी एवढा कधीच कोणी विरोधकांना आणला नव्हता एवढा अनिल भाऊनी या ठिकाणी आणला आणि विकास केला चांगली दर्जेदार कामं जी नगरपालिकेला कधी जमवू शकली नाहीत त्या क्वालिटीची कामं अनिल भाऊनी त्यांच्या आणलेल्या निधीतून या ठिकाणी करून दाखवली आज त्यांच्या निधीतून आलेले रस्ते असो गटर असो मलासुद्धा अभिमान वाटतो की मी वीस वर्ष झालं नगरपालिकेत आहे नगरपालिकेच्या ह्याच्यातून झालेली कामं आणि ही कामं तफावत आहे का तर शंभर टक्के आहे त्याची कारणं योग्य वेळी जनतेसमोर सांगू का तर सांगू मी टीका कधी करत नाही परंतु मी वस्तुस्थिती सत्य मांडताना मी कधी कुणाला घाबरत तुम्ही सत्य मांडताना घाबरत नाही मागच्या एका पत्रकार परिषदेत हां तर तुम्ही मागची पाच वर्ष सोबत काम केलं पाटील घाटासोबत काम केलं एका ना कार्यक्रमात जे मल्टीपर्पजला जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात पालिकेच्या पायऱ्या चढताना पाटील गटाची दहशत जाणवते असं बाबर जा गटानं आरोप केला म्हणजे पालिकेत पाटलांची दहशत आहे असा तो थेट आरोप होता तुम्ही त्यांच्यासोबत होता ही दहशत तुम्हाला जाणवली का ही वस्तुस्थिती आहे या गावात <laughs> थोडं ते वातावरण आहे का तर आहेच परंतु ते वातावरण आता कमी झालेलं आहे अनिल भाऊ आमदार त्यांनी जे काम केलं विट्या जे लक्ष घातलं भारतीय जनता पार्टीच्या आता पडळकरसारखा पडळकरांच्यासारखा आक्रमक नेता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आमदार दिला काकांच्यासारखे खासदार आहेत त्यामुळं आता त्या पद्धतीची दहशत या ठिकाणी राहिली नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे की या गावात आजही सामान्य लोक असतील रस्त्यावर बसून व्यापार करणारे असतील त्यांना भीती वाटते हे खरं आहे का तर खरं आहे ही भीती दूर आम्हाला करावी लागेल त्यांना आधार द्यावा लागेल या निवडणुकीत की आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणानं उभा आहे इथं तुमचं काही चुकीच्या पद्धतीनं वाकडं काही होणार नाही तुम्ही कायदेशीर मार्गाने जे काय होईल ते होईल लोकांच्या मनातली जी पाटील घाटाची दहशत आहे किंवा भीती आहे ती कमी करायची आहे तुम्हाला ती करावीच लागेल या निवडणुकीत झालेलीच आहे कमी परंतु ती पूर्ण घालवण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला कष्ट घ्यावे लागतील का निवडणुकीत निश्चित कष्ट घ्यावे लागतील की आम्हाला पण याची ही माहीत आहे की आम्हाला ही भीती त्यांची पूर्णपणे जे साठ सत्तर टक्के संपलेले ती उरलेली भीतीसुद्धा आम्हाला संपवावी लागेल या आघाडीत गायको गायकवाड गट कुठे असणार आहे तुमच्यासोबत असणार आहे की अशोक भाऊ गायकवाड गटाचे नेते आहेत ते मोठे नेते आहेत मी त्यांच्याबद्दल बोलणं त्यांनी काय ते काय भूमिका घेतील हे मी अजिबात सांगू इच्छित नाही किंवा मलाही खात्री नाही ते काय भूमिका घेतील तशी चर्चा किंवा माझं घरगुती संबंध असल्यापासून राजकारणात पहिली निवडणूक पण मी अशोक भाऊनच्या बरोबरच केली आहे शहाण्णव सालापासून त्यामुळं अशोक भाऊनच्या बरोबर माझे चांगले अगदी घरगुती संबंध आहेत आमच्या चर्चाही राजकीय होत परंतु परंतु वेळेची परिस्थिती मला माहीत नाही की ते निर्णय काय करतील हां मला वाटतं की त्यांनी योग्य निर्णय करावा परंतु त्यांचा निर्णय अजून झालाय असा पटलं म्हणजे तुमच्या बाजू आता साहजिक आहे ना जर <laughs> आम्ही जर हे <laughs> जर इ करत असेल तर आम्हाला वाटणारच ना अशोक भाऊंच्या माणूस आमच्याबरोबर असं आम्हाला वाट शंभर टक्के वाटणार ना परंतु त्यांची भूमिका काय आहे ही मला माहिती या मुलाखतीतनं तुम्ही अशोक भाऊंना काय आवाहन कराल अशी भावना तर आमचं नम्र आव्हान हो असणार आहे तुम्ही सारासार विचार करून योग्य भूमिका घ्या खरोखर आमच्या तुमच्या भूमिकेकडून डोळे लागलेत आम्हाला आशा आहे तुम्ही या मेळ्यात सामील व्हाल व्हावं आग्रह तुमची भूमिका मी काही का मला माहीत नाही आम्ही तुम्हाला या प्रेशर टाकून एवढी आमची मोठी ताकद पण नाही की तुम्हाला आम्ही हे करावं तुम्ही फार मोठे नेते आहात परंतु तुम्ही योग्य निर्णय घ्या तुम्ही या विटा शहरात सत्ताधारी पार्टीच्या विरोधात फार मोठा लढा दिलेला आहे डायरेक्टर नगराध्यक्षाच्या काळात मी होतो मी त्यावेळी नगरसेवक पदाला उभा होतो आम्ही तेच होतो एकत्र फार मोठा लढा देऊन त्यावेळी तुम्हाला यश आलेलं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या विटातलं राजकारण पैशाचं हे सगळं जर संपलं नाही आज ही सत्ताधारी पार्टी बऱ्याच गोष्टी चुकीचे करते हे जर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यावं एकत्र यावं हां आपण एकमेकाचे बसून सगळी एकत्र बसून काय तुमच्या अपेक्षा असतील त्या सांगाव्या परंतु तुम्ही ही माझं नम्र आव्हान त्यांना राहिलं तुम्ही आव्हान केलं मला विटानगरपर्यंत आज सगळेच लढतात फिट्यावर इतकी वर्ष म्हणजे साधारण पन्नास वर्ष सत्ता आहे पाटील गाठाची तरी पण जेव्हा वैभव पाटील उभे राहतात तेव्हा त्यांना निवड यशाची शंभर टक्के खात्री नसते प्रचंड संघर्ष करावा लागतो पण तुम्ही एकमेव असे उमेदवार आहात की असं म्हटलं जातं की प्रचाराला जाता निवडून येऊ शकता ह्या यशाचं या का ह्याचं रहस्य काय मी सामान्य कुटुंबातला माणूस आहे मी माझा पूर्ण वेळ समाजकार्यासाठी लोकांची कामं करण्यासाठी देतो मी कधीही आर्थिक किंवा एखादा कामाला कुठला व्यक्ती आला तर ते त्याला राजकीय न विचारता जे होणं शक्य आहे ते मी सगळ्या पद्धतीची कामं करतो मला अभिमान गर्व नाही परंतु निश्चित मला अभिमान आहे चांगलं वाटतं की माझ्यासारखा एखादा साध्या घरातून आलेला माणूस आज समाजाचं फार मोठं सामाजिक सेवेतून काम उभा या ठिकाणी करतो आणि त्याला कायम कंटिन्यूपणा देतो आणि माझा जो पी ए त्याच्या कधीही बॅगमध्ये बघितलं तर लोकांचे कामच असते रेशन कार्ड हे ते ते तुमच्या कामाची खूप तुमच्या पाठीमागे चर्चा चालते ते नेमकं काम काय करतं काम काय चालतं सांग मी सर्व प्रकारची या विटा शहरातल्या लोकांची कामं करतो राजकीय असो सामाजिक का, कामं असो मी प्रचंड मोठं सामाजिक काम केलं त्याचबरोबर मी गेले दहा अकरा वर्ष झालं लोकांना रेशन कार्ड मोफत करून देतो दुबार नावं वाढवणं कमी करणं त्यांचे दाखले काढून देणं त्या सर्व प्रकारच्या गोष्टी कायम कंटिन्यू मोफत करतो मी गेले अकरा वर्ष जेवणाचा विभाग चालवतो तोंडाचं काम नाही सव्वाशे लोकांना मी रोज जेवण देतो दहा रुपये जेवण देतो रोज सव्वाशे लोक स सकाळी पासष्ट लोकांना संध्याकाळी साठ लोकांना दहा रुपये दोन चांगल्याच क्वालिटीच्या चपात्या ज्या ब्लॅकबेरी गव्हाच्या जे मी घरात गहू खात नाही त्या गव्हाच्या चपात्या त्या माझ्या घरात शेजारीच केल्या जातात त्या चपात्यानं चांगली भाजी आणि त्याला ॲल्युमिनियम कोटेडीचं पॅकिंग जे मला तीस बत्तीस रुपयेनं पडतं ते मी रोज सव्वाशे लोकांना जेवण देतो मला महिन्याला सत्तर हजार रुपयाचं नुकसान हा शब्द मी कधी वापरत नाही त्या ठिकाणी भरावं लागतं आम्ही गेले दहा वर्षापासून एक झेरॉक्स सेंटर होतं दुसरं मागल्या पाच वर्षापूर्वी चालू केलं त्या दोन झेरॉक्स सेंटरमधून झेरॉक्सवाल्यांचा सुरुवातीला विरोध माझ्यावर झाला तरीसुद्धा मला जे कॉलेजची मुलं बिलं येऊन भेटलेली होती त्यावेळी सगळ्या विट्यातल्या जनतेचं की दर भाव प्रचंड आहे तुम्ही काहीतरी जेव्हा करा त्यावेळी मी धाडसानं निर्णय घेऊन त्यावेळी झेरॉक्स सेंटर चालू केलं आज तिथं किती जी हरॉक्सन एक दोन याच्यातून या दहा अकरा वर्षात एक दहा वर्ष झाली आणि एकाला पाच वर्ष झाली कमीत कमी या शहरातील परिसरातील लोकांचे एक ते सव्वा कोटी रु रुपयाची बचत झालेली आहे ही एक प्रकारची बचत म्हणजे त्यांना दिलेलाच प्रकार आहे ना बचत कमी दरात काढून देण्यात आम्हाला आमच्या रोज कळतं ना त्या मशीनच दाखवते ना आज किती प्रिंटा निघाले त्याच्यावर आम्हाला लगेच हिशोब करतो जवळजवळ एक ते सव्वा कोटी रुपयाची बचत केलेली मी पदरचे पैसे घालतो त्या ठिकाणी पगार त्या तिथला कर्मचारी वगैरे त्याचा पगार परंतु कमी दरात सगळ्यापेक्षा कमी ना नफा ना तोटा नाही ना तोटाच अशा प्रकारचेच उपक्रम बरेच राब मी राबवतो मी गेले चोवीस वर्ष झालं अमरनाथ यात्रा चालू केलेली या विटा शहरात ज्यावेळी त्या अमरनाथ यात्रेला कोणी जायचं नाव घेत नव्हतं प्रचंड दहशतवाद्यांचा धोका गेलेल्या यात्रेकडून माघारी येईल का नाही याची खात्री नव्हती अशा वेळेस मी ती यात्रा यावेळी मला त्यावेळी चोवीस वर्षापूर्वी जाणवलं की आपली एवढी पवित्र यात्रा जगातली सगळ्यात कठीण यात्रा एक मानसरोवरनंतर दोन नंबरची जगातली कठीण यात्रा अमरनाथ यात्रा आणि ती गेली कित्येक वर्षाची परंपरा खंडित होती की का काय अशी अवस्था झालेली होती प्रचंड दहशतवाद्यांचा धोका त्या यात्रेला त्यामुळे ती हो यात्रा खट्टीत होती काय असे पर परिस्थिती झाले त्यावेळी मी माझ्या ग्रुपला सगळ्यांना बोलून घेतलं की बाबा एवढी प्रचंड चांगली यात्रा जे आपल्या देवदेवतांची यात्रा बंद पडेल अशी परिस्थिती आहे आपण जाऊ त्या ठिकाणी मी त्यावेळी नगरसेवक होतो म्हणजे मी असं अगदी सामान्य असं कोण नव्हतं नगरसेवक होतो मी त्यावेळी मी त्यावेळी न्या पहिला निर्णय घेतला की काय होईल तेवढे मला या यात्रेला जायचं आहे त्यावेळी माझ्याबरोबर हळूहळू हळू ग्रुपमधले सगळ्या गावातलं वातावरण होत होत जवळजवळ पन्नास साठ लोकं आले किती त्यावेळी बॉम्बस्फोट किती फायरिंग किती काही काय प्रकार झाले परंतु ती यात्रा आम्ही सगळ्यांनी पूर्ण केली त्यावेळी मला खरोखर सांगायलाही वाटतं आम्ही यात्रा पूर्ण करून आल्यानंतर रात्री बाराच्या दरम्यान आम्ही जात होतो ह्या विठ्यातल्या माथाभगिनी आम्हाला ओवाळासाठी चौकात उभा होते एवढी प्रचंड यात्रा तुम्ही सफल करून आला त्यावेळे मला माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असं वाटलं त्याच्यानंतर ती यात्रेची परंपरा आज अखेर कोरोनाची एक दोन वर्ष ती यात्राच बंद होती ती दोन वर्ष सोडली तर एकही वर्ष असं नाही झालं की या विटा आणि विटेच्या परिसरातून चाळीस पस्तीस चाळीस पन्नास लोकं या यात्रेला गेले नाहीत असं कधी झालं नाही दुसऱ्या वर्षी मी माझ्या पत्नीला घेऊन आम्ही जोडीने सात आठ जोड आम्ही गेलो त्यावेळी प पस्तीस चाळीस जणांना पत्नीलाही घेऊन गेलो बाबा या त्यावेळी प्रचंड मोठं फायरिंग आम्ही ज्यावेळी मुक्काम केला त्याच ठिकाणी शौचालयात जिथं व्यवस्था होती त्या ते, ठिकाणी फायरिंग झालं पंचवीस तीस लोकां मृत्यू झाला ती यात्रा आम्ही केली मला अभिमानानं सांगायला सांगावं असं वाटतं ही यात्रा मी वेळा केलेली तब्बल बारा के तब्बल बारा, तबल बारा ही माझी यात्रा झालेली आहे आणि आत्ताही यावर्षी मी जाणार होतो परंतु माझी यावेळी चारधामचं मला जाय चारधामचं मी नियोजन केलेलं होतं त्यामुळे मी त्या यात्रेला जाऊ शकलो नाही परंतु बारा वेळा अमरनाथ यात्रेची यात्रा केलेली आहे आणि माझं भाग्य त्या परमेश्वराची कृपा या बेटा शहरातलं जनतेचं प्रेम आजपर्यंत जेवढी यात्रेकरू गेलेत त्या एकाही यात्रेकरूच्या केसाला धक्का लागला नाही सर्व यात्रेकरू सुखपणे आलेले आहेत दरवर्षी यात्रेत काही ना काय तुम्हाला चांगलं माहीत आहे काही ना काय होतं आता ढगपुटी झाली किती जणांचा मृत्यू त्यावेळेला झाला परंतु या परिसरातलं गेलेलं आजपर्यंत कोणाच्याही केसाला धक्का लागला मी चोवीस वर्ष ती परंपरा पाळत आलो आहे त्यांचं रजिस्ट्रेशन करणं यात्रा डिक्लेअर झाली की बोर्ड लावणं रजिस्ट्रेशन करणं जा जायच्या अगोदर त्यांना सगळ्यांना एकत्र करणं त्यांना गिफ्ट देणं त्यांचा सत्कार करणं ही सगळी परंपरा मी पाळ पाळत आलेलो आहे मी ज्या ज्या वर्षी मला जायला जमलं नाही आणि ज्या वर्षी जाऊन कोण यात्रेकडून मला परत भेटायला येते आम्ही जाऊन आलो मी त्यांच्या पायाला स्पर्श करतो वयाचं कधी बघत नाही तुमचे पाय त्या गोहेला लागलेत बाबा अमरनाथच्या गुहेला तुमचे पाय लागलेत तुम्हाला त्याचं दर्शन झालं आहे म्हणून तुमच्या पायाला मला स्पर्श करायचं आहे तुमचे पाय पवित्र आहेत तुमचा वयाचा वेहाचा मी कधीच विचार करत नाही मी त्यांच्या पायाला स्पर्श करतो एवढं पवित्र काम माझ्या हातून आज अखेर कंटिन्यू चालू आहे कित्येक जणांनी जायचं आम्ही ह्या वर्षी जाणार ह्या वर्षी जाणार पण बरेच जण जाऊ शकले नाहीत मला त्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे की खरोखर त्या परमेश्वरानं बाबा अमरनाथनंच आपल्याला बोलवलं पाहिजे तरच ती यात्रा घडते आणि त्यांनाच ती यात्रा घडते त्या पद्धतीनं तुम्ही आजपर्यंत ती यात्रेचं करत आलेलो आहे दे मी तुम्हाला सगळं मा मी देव देश धर्म मानणारा फार माणूस आहे परंतु मी कोणत्या जातीच्या जा विरोधात कुठल्या पंथाच्या विरोधात कधी मला जमलं नाही मला माझ्या भारतीय जनता पार्टीने ते दे शिकवण दिलं नाही मी मुस्लिम समाजाला गेली नऊ दहा वर्ष दिवाळीचा फराळ दरवर्षी देतो यावर्षी पण दिला आच आचार त्या आचारसंहिता किंवा काय अडचण असेल तर एखाद वर्ष झालं आहे कडा परंतु त्याचंसुद्धा मी पत्ते असं पाळतो की जोपर्यंत मुस्लिम समाजाला मी फराळ वाटपायचं करत नाही तोपर्यंत माझ्या घरात मी दिवाळीचा फराळ चालू करत नाही इकडे सगळा तयार करून ती वाटप करतो आणि मग माझ्या घरातली दिवाळीचा फराळ चालू होतो मी कधीही जातीभेद कोणाला कोणत्या जाती जातीत जन्माला यायचं हे कोणाच्या हातात आहे पण एक आहे की माझं कायम असं कायम असं हे म्हणणं असतं की कोणत्याही जातीत या पण देशविघात एक कृत्यात आपण सहभागी होऊ नका <coughs> देश विघात कृत्यात सहभागी होऊ नका मी ज्यावेळी अमरनाथ यात्रेला जातो त्यावेळेला मला माहीत आहे मिलिट्रीची मिलिट्री जर नसेल तर ती यात्रा होऊ शकत नाही त्यामुळं आम्ही चोवीस वर्षापूर्वी ती यात्रा करताना मिल्ट्रीवाल्यांचं काम काय तिथं आम्हाला त्यावेळी कळलं मी मिलिट्रीवाल्यांचा सत्कार घेतलेला होता इथं त्यावेळी ती यात्रा केल्यानंतर इथं सत्कार घेतलेला होता मी कोणत्याही जाती धर्माचं काम करत नाही मी मुस्लिम समाजात आज माझ्यात त्या समाजातल्या माता भगिनी हक्काला माझ्या ऑफिसला येते मी एकदा बुरखा काढून आलेले होते त्यांना विचारलं दोन भगिनींना की तुम्हाला माझ्या ऑफिसमध्ये जायला कोणी सांगितलं का तर भार थोडं गैरसमज पसरवलं गेलेत ना भारतीय जनता पार्टी म्हणजे मुस्लिम समाजाच्या विरोधातली दलित समाजाच्या विरोधातलं दलित समाजाचा तो आता बऱ्यापैकी समज निघालेला आहे का तर आमच्याच भारतीय जनता पार्टीत सगळ्यात जास्त दलित समाजाचे ओबीसी समाजाचे आमदार खासदार असणारीही भारतीय जनता पार्टी माझे नेते अण्णासाहेब डांगे काही त्यावेळी मी ज्यावेळी काम चालू करेल त्यावेळी काय ब्राह्मण समाजाचे नव्हते गोपीनाथ मुंडे ते काय ब्राह्मण समाजाचे नव्हते हा गैरसमज स्वतःचं राजकारण चालण्यासाठी काही गैरसमज केले त्यातला एक समज होता मी मुस्लिम समाजाच्या कधीही विरोधात कोणत्या समाजाचे केलं नाही आणि सर्व जातीपंथाच्या जा माणसांनी या ठिकाणी मला प्रेम अत्यंत दिली मी नाथाष्टमी तुम्हाला सगळ्याला माहीत आहे नाथाष्टमी या विठाशराची म्हणजे काही वेगळीच परंपरा आहे ती त्या नाथाष्टमीला या विट्यातला प्रत्येक कुटुंबातला कोण ना कोण सदस्य त्या ठिकाणी जातोच जातो, जातो। परंतु त्याला प्रसादाची सोय मी नऊ वर्षापूरपासून केली नऊ वर्ष की गेले नऊ वर्ष त्या मंदिरात गेला की त्यावेळी लाडू माझा भारतीय जनता माझा प्रसाद म्हणून तिथं त्या सकाळपासून संध्याकाळी मुलं आमचे कार्यकर्ते उभा राहून तिथं आपांचा भारतीय प्रसाद म्हणून तिथं त्या ठिकाणी देण्याचं काम आम्ही नऊ वर्षाची परंपरा आम्ही चालू ठेवली कधी बारा तेरा हजार लाडूचा आम्ही प्रसाद करतो आणि त्यावेळी जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रसाद तो त्या ठिकाणी वाटत असतो हे बरीच अशी कामं आहेत की जे कधी शक्य नाही झाले मी माझ्या समाजातल्या शेवटी मी ज्या समाजात आलो आहे मला त्या समाजात थोडं प्रेम जास्त राहणार का राहणार हे साहजिक आहे कोणालाही कोणत्याही जातीत धर्माला आलं आहे त्याचं जा आपल्या जातीविषयी थोडा प्रेम जास्त राहतं का मी पाच वर्षापूर्वी कंडाकडे साहेब तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांचं माहीत आहे आजकाल घरात आपले आईवडील जरी असले तरी त्यांच्याकडून आर्थिक ज्यावेळी संपतं त्यावेळी ते त्यांची हालत खरोखर त्या घरात वाईट असते त्या लोकांना मान सन्मान ज्या पद्धतीनं पाहिजे दिला जात नाही त्याचा आदर केला जात नाही मी पाच वर्षापूर्वी माझ्या समाजातील पासष्ट वर्षावरील जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत महिला पुरुष या सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतो जवळजवळ साडेआठशे त्या ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस माझे जनसेवा ग्रुपचे कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन त्यांना जो पेहराव त्यांचा असेल शर्ट विजार असेल पॅन्ट शर्ट असेल धोतर शर्ट असेल त्यांना त्यांच्या घरात जाऊन देण्याचं काम करून त्या ते ठिकाणी त्यांना पेढे दे पेढ्याचा बॉक्स त्यांना एक फूल आणि एक माझं पत्र तसंच महिला भगिनींना साडी ब्लाऊज पीस पेढ्याचं बॉक्स आणि हे पथर माझं फुल त्या त्या घरात जाऊन होतं आता आम्हाला एवढ्या चांगल्या कामात चांगला अनुभव आता असा यायला लागला की ज्यावेळी त्या ज्येष्ठ नागरिकाचा वाढदिवस असतो त्या घरात आता असं चालू झालं की आज आपांची माणसं येणार आहेत जनसेवा ग्रुपचे आपल्या वडिलांचा आपल्या आईचा सत्कार करायला येणार आहेत त्या घरात आरतीचं ताट वगैरे सगळं दिसायला लागलं तयार आरती करा ओळाय लागली त्याला कित्येक के ठिकाणी केक कापून त्यांचं वाढदिवस साजरा करायला लागलं केवढं मोठं चांगलं समाधानाचं काम हे मी माझ्या समाजात माझी मस्त खूप इच्छा आहे मला वाटतं विट्यातल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं करा पण ना माझी ती आर्थिक ताकद आहे आणि ना माझ्यावर तेवढं मनुष्यबळ आहे मी ते करू शकत नाही माझी इच्छा काय आहे याच्यावर सगळं नाही होऊ शकत मी माझ्या समाजातल्या गरीब कुटुंबाच्या मुलीला लग्नाला गेले चार वर्षापासून पाच हजार रुपयाची मदत करतो गरीब घरातले मुलगी असेल तर तिला मी पाच हजार रुपयाची मदत करतो शिक्षण असेल कोण शिक्षणाचा ती मदत दोन हजार रुपयाची करतो हे मी ह्या जे चालू उपक्रम आहेत मी कोरोनाच्या काळात केलेली किंवा माझं पंधरा वर्षापासून जे उपक्रम आहेत हे मी सांगत नाही सांग हे जे माझे चालू आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतो हे सगळे चांगले उपक्रम मी समाजापुढे घेऊन जातो आज आमच्या या या लोकांना विट्यातील जनतेला हापूस आंबा ओरिजिनल तर बऱ्यापैकी डुप्लिकेट मिक्सच येतात म्हणून मी यावर्षी तो उपक्रम राबवला मी कोकणात गेलो माझा एक मित्र आहे त्याला भेटलो ते आम्ही उन्हाळ्यात दोन तीन भागा बघितल्या तिथं तिथून एक हजार पेटी ओरिजिनल हापूस आंबा जो झाडावनं काढला आहे स्वच्छ केलाय आणि वजनावारी पेट्या बर भरल्या असा एक हजार पेट्या इथं आणून लोकांना आणलेल्या रेटपेक्षा शंभर रुपये कमी दरानं मी एक लाख रुपये नुकसान सोसून त्या लोकांना विटतल्या जनतेला ओरिजिनल पावडरमध्ये न पिकवलेले आंबे खायला दिले ते आंबे पिकायला वेळ लागतो का तर ते झाडावचे असतात परंतु ते आंबे खरंच काय क्वालिटीचे होते हे सगळ्यांना ज्यांनी नेले त्या सगळ्यांना आहे ओरिजिनल हपोस आंबा काय असतो हे सुद्धा मी यावेळी या ठिकाणी या केलं मी शंभर प्रकारचे उपक्रम प्रचंड उपक्रम म्हणजे मा मला समाजकार्यात आवड आहे मला माझ्या संसारात नुसतं गुंतायचं माझ्या प्रपंचात नुसतं गुंतायचं हे मला नाही आवड परंतु या विट्यातल्या जनतेचं माझं एवढं प्रेम आहे माझ्यावर त्यांचं एवढं प्रचंड मोठं ऋण आहे की आज तुम्ही कुठं जरी गेला की अनिल आप्पा ही व्यक्ती कोणही म्हणणार तो विरोधक जरी असला निवडणुकीचा पिरियड जरा सोडला तो विरोधकसुद्धा आणला आप व्यक्ती चांगली ते फार चांगलं त्यांच्या पद्धतीनं काम करते ते एवढं भाग्य कुणाला लाभलं आहे सांगा तुम्ही एवढं भाग्य राजकीय माणसाला तरी पूर्ण ज्यांचं सत्ता आहे त्यांना तरी कधी लाभलं गो मला जे लाभलं आहे ऋण मी या विटेकरांचं कधी फिडू शकत नाही मी त्यांचं ऋण किती जरी काम केलं तरी ते फेटू शकत नाही मी त्यांच्या ऋणात राहणंच प पसंत करतो पण मी माझ्या हातून राजकीय काम कमी जास्त होईल परंतु जोपर्यंत मला परमेश्वर आयुष्य देईल हातपाय देईल हल हलवायची ताकद देईल मला काही चार पै आर्थिक पैसे मिळतील त्याच्यातून मी शंभर टक्के कार्यच करत राहणार तर तुमचं सामाजिक काम खूप मोठं आहे आणि ते अख्ख्या शहराला माहीत आहे तुम्हाला शेवट एक वेगळा प्रश्न विचारतो आणि आपण समारोप करूया मध्यंतरी दीनदयाळ नागरीपथसंस्थेच्या निवडणुका झाल्या एक वेगळा आहे या शहरात निर्माण झाला काय खरोखर ते व्हायला खरो न पाहिजे होतं परंतु झालं दुर्दैवानं तर झालं म्हणा आम्ही स्वतः एक काय पथ्य पाळले तर मी माझं वैयक्तिक तुम्हाला सांगतो मी कधीही मी किती कित्येक संस्थांचा सभासद आहे परंतु मी कधीही दुसऱ्याच्या संस्थेकडे कधीही बघत नाही दीनदयाळमध्ये मी मी स्थापनेच्या वेळेपासून मी तिथं मी स्थापनेच्या वेळेपासून मी आहे मी स्थापन करण्यात माझा हातभार फार मोठा आहे त्या संस्था स्थापन करण्यात त्या ठिकाणी माझी मिसेस कित्येक वर्ष संचालक होती मी ते थांबवलेले आता था। परंतु त्या संस्थेत मला बँकिंग क्षेत्रातलं काही जास्त कळत नाही मला अकाउंटमधलं काही कळत नाही मी तिथं कधी जास्त लक्ष देत नाही ज्यांना काढून दिली त्यांनी त्यांनी योग्य चालवावी त्या त्या पद्धतीनं त्या ठिकाणी माझे थोडे वकील साहेबांच्या बरोबर वगैरे मतभेद होते तरीसुद्धा ज्यावेळी मला असं कळलं की आता ही संस्थेवर बालंट येते आणि ही जर विटा जर पद्धत आपल्या जर पडली की बाबा काय नाही दुसऱ्या संस्थेत हात घालायचं आणि ती संस्था हिसकून घ्यायची ती संस्था हिसकून घ्यायची दहा पंधरा लाख रुपये खर्च करायचा संस्था आहे ती ताब्यात घ्यायची त्यावेळी मी माझे सर्व मत आहेत छान मी विसरलो आणि मी निर्णय घेतला की मी ही संस्था वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आणि ज्याने उगीच त्या ठिकाणी युगो करून संस्था लढवली वैभवदादानी वस्तुस्थिती वैभव दादानी युगो करून त्यांनी जे केलं वास्तविक त्यांच्या माझे फारसं असं मन चांगलं मी एका ठिकाणी बोलून दाखवलेलं होतं की मला खात्री आहे म्हणजे निवडणूक श माघार घेण्याचे शेवटच्या दिवसा पण आता वैभवदादांना कळले की मी बाबा सत्ताधारी पॅनेलबरोबर आहे मी जाणार आहे माझी भूमिका त्याच्याबरोबर आहे तर मला अशी खात्री वाटत होती की वैभवदादा मला खात्री वाटत होती की मी आ, ही भूमिका घेतल्यावर ते अंग बाजूला काढतील आणि नाही बाबा माझा काय याच्यात मी भाग घेणार नाही असं सांगतील परंतु का काय झालं होतं त्यांना कुणाच परंतु त्यांनी उलट जास्त ईर्ष्यानं भाग घेतला आणि एवढी प्रतिष्ठापणाला ला लावली मला ज्या दिवशी मतदान किंवा त्याच्या अगोदर दोन दिवस असं वाटायला लागलं की हे ब पतसंस्थेचं इलेक्शन आहे का विठानगरपालिकेचं इलेक्शन आहे नगरपालिकेला कमीत कमी सगळे नगरसेवक उभा असतील ते विभागून तरी असतात परंतु संपूर्ण वैभव दादांचा गट एका बाजूला आणि मी एका बाजूला अशी परिस्थिती त्यावेळी झाली आहे परंतु मला खात्री होती मी ह्याच्या गावा ह्या गावात जे काम केले त्यांना थोडं परत मी ज्यावेळी मी कशाला मतदार यादी तर बघतोय मी सभासद कधी बघितले नव्हती त्या ह्याच्यात ज्यावेळी त्याच्यात लक्ष घातलं त्यावेळी बघितलं त्यावेळी सभासद असे बरेच होते सामान्य कुटुंबातले जे बचत गटाच्या माध्यमातून महिला वगैरे झालेल्या होत्या आणि ते मतदार दादांना वाटत होते आपल्याकडे वळतील म्हणून त्यांनी ते पूर्ण ताकद लावली आणि त्यावेळी माझ्या अशा लक्षात आलं की हा वर्ग आपणाला पण मानणार आहे आपला तिथं निरोप गेलाच पाहिजे मी सर्वांना माझा आणील आपण आहे की पॅ ह्या पॅनेलला पूर्ण मतदान सत्ताधारी पार्टीला का तर तुम्हाला मतदानच मतदानच कधी तुम्ही आहे की तुम्हाला त्या संस्थेनं सहकार्य केलं बचत गटाला कर्ज दिलं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सभासद झालेला होता तर त्या सभासदाचा चुकीचा वापर मताचा करू नका तुम्ही सत्ताधारी पार्टीला मत मतदान करा ज्यांनी तुम्हाला सहकार्य केले आणि माझी पण कळकळीची विनंती आहे माझं कर, काय काम तुम्हाला चांगलं वाटत असेल माझी भूमिका तर तुम्ही केला करा त्यावेळी ते व्हायला न पाहिजे होतं पण ते झालं परंतु निकालातून या विटा शहरातील मतदार तालुक्यातले मतदार त्यांनी दाखवून दिलं की नाही आम्ही किती जरी मोठी ताकद असली तर ज्यांचं काम चांगलं आहे त्यांचं किंवा ज्यांनी ते संस्था उभा केली आणि संस्थेत दुसऱ्यांनी तिथं कोणाच्याच संस्थेत दुसऱ्यांनी तिथं लोडबुड करू नये हे त्या मतदानातून दाखवून दिलं त्या मतदारांचं मी ऋण कायम त्यावेळी मांडलेलं आहे खरोखर प्रचंड मोठी ताकद एका बाजूला उभा असताना आम मायासारखा एक माणूस उभा राहतो आहे आणि ते पॅनल संपन्न आणतो आहे बाकीच्या सगळ्या संचालकांची वकिलांची भूमिका तितकीच महत्त्वाची होती परंतु राजकीय ताकदीचा माणूस म्हणून मी त्या ठिकाणी उभा राहून त्या लोकांनी त्या सभासदांनी माझ्या सांगितलेल्या भूमिकेला आणि पॅनेलला संपूर्ण प्यानेला आणि प्याने चांगल्या फरांना मताच्या फारकानं निवडून दिलं ती पहिली चपरक त्यांना त्यावेळी बस हेच यश नगरपालिकेला असणार हेच यश आम्ही मिळवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू गेले तासभर अप्पा तुम्ही खूप चांगल्या आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या तुमचा सगळा संघर्ष सांगितला तुमचं सामाजिक काम सांगितलं आपण तुमच्या वाटचालीला करून खूप खूप शुभेच्छा इथं आलात त्याबद्दल धन्यवाद तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं माझी दीर्घ अशी मुलाखत घेतली माझं मनोगत ऐकून घेतलं माझं सामाजिक काम या ठिकाणी सगळं ऐकून घेतलं तुम्हा सर्वांचं खास करून तुमचं आणि तुम्हा सगळ्या बंधूंचं मी आभार मानतो आणि तुम्हाला तुमच्या वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो